परभणी नगरी न्यूजच्या ठळक बातम्या पहा। परभणी शहर महापालिकेच्या वतीने बुधवारी शहरातील 4 केंद्र, 7 खासगी रुग्णालय, 143 व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी केली करण्यात आली। यात 143 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून जायकवाड येथील मनपा रुग्णालयात 25, सिटी क्लब 23, खानापूर येथे 35, साखला फ्लड आरोग्य केंद्रात 1, संत तुकाराम महाविद्यालयात 35 तर खाजगी रुग्णालयात 24 व्यक्तींची अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली। शहरातील नागरिकांनी ताप, सर्दी, खोकला, अंग दुखणे आदी लक्षणे आढळल्यास तात्काळ रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घ्यावी असे आवाहन महापौर अनिता दाई, सोनकांबळे उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त देवीदास पवार, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजूलाला, साई समितीचे सभापती गुलमीर खान आदींनी केली आहे। महाराष्ट्र मित्र सफाई कामगार संघटनेतर्फे हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचा सर्वे करण्याची मागणी 14 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी प्रदेशाध्यक्ष शेख सजाद गफार, शेख चांद, रसूल साहब, शेख खालेद, शेख सगीर, अकबर बेग आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये हाताने मैला साफसफाई करणाऱ्या सफाई कामगारांचा सर्वे अद्यापर्यंत झालेला नाही। ह्या बाबतीत आम्ही जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब यांना भेटून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की परभणी जिल्ह्यामध्ये जे मैला हाताने साफ सफाई करणाऱ्याचा सर्वे व्हायला पाहिजे, ही विनंती आम्ही कलेक्टर साहेबाला, समाज कल्याण अधिकारी साहेबाला आणि महानगरपालिका आणि महात्मा फुले विकास महामंडळ यांना विनंती करून लवकरात लवकर मैला प्रदेशामध्ये हाताने साफ करणारी मैला सफाई कामगार आहेत त्यांचा सर्वे व्हावं आणि सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि केंद्र आणि राज्याची यांना सवलत मिळावी ह्याकरिता आम्ही माननीय मोदी कलेक्टर साहेब यांना निवेदन देऊन आमची विनंती करत आहोत। की सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नौजवान मुलगा मेहतर समाजाचा मुजाहिद हनीफ शेख ही वीजच्या खांबाला वीज लागून, करंट लागून त्यांना 3 शिळ्या आणि ती नौजवान मुलं वारले असल्याने त्यांच्या बाबतीत आम्ही वीज यांचे निश्चित करून आणि शासनाकडे त्यांच्या 50 लाखाची मागणी करत आहोत। नुकसान भरपाई त्यांची द्यायला पाहिजे अशी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि शासनाकडे ही विनंती करत आहोत जी गुन्हेगार आहे वीज त्याला त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्या गरीब कुटुंबाला त्याचा न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचं मानधन करून एका मुलांना त्यांच्या शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात यावी ही एक विनंती आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये बहुतेक लोकांना मिळाले नाही, एक आम्ही विनंती केली की जातीचे प्रमाणपत्र ही जातीचे प्रमाणपत्र मुस्लिम मेहतर समाजाला मिळावं ही एक विनंती दिलेली आहे। मानवीक लोकशाही पक्षातर्फे उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेचा निषेध करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, दिलीप भालेराव, आकाश साटे, मिलिंद वाघमारे, किशोर तलवारे, अक्षय मोरे, रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। पक्षाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे। या निवेदनावरती आमच्या 3 मागण्या आहेत। पहिली मागणी की UP मध्ये मनीषा वाल्मिकी या मुलीचा बलात्कार करून तिचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांच्या मानाची हड्डी तोडली आणि तिची जीभ कापण्यात आली, याचा पाठपुरावा करून तिला फाशी सजा देण्यात यावी ही पहिली आमची मागणी आहे। आणि दुसरी मागणी, पालम ह्या ठिकाणी मातंग समाजाला शमशानभूमी नाही आहे, त्या ठिकाणी 11 तारखेला एक त्या गावातला बुजुर्ग माणूस वारला होता तर तो एक क्लिप फेसबुकवर व्हायरल झाला, मी अक्षरशः माझ्या डोळ्यानं पाहिला तो क्लिप। ती व्हायरल असताना खूप पाणी पुरलेलं, पाणी पडत असताना त्या ठिकाणी त्या मयताला त्यांनी, त्या गावातल्या लोकांनी रात्रभर जागरण करून ती अग्नी त्या ठिकाणी देण्यात आली। म्हणून विनंती आहे म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांना त्याच्यावरती दखल घेऊन त्या पालमच्या लोकांसाठी किशोर या गावामध्ये एक मुलगा आणि त्याची आई हे शॉर्ट सर्किटामध्ये वारले गेले आहे आणि त्यांना आर्थिक मदत त्याला मिळावा म्हणून यासाठी एक आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आर्थिक बाजू मिळून त्या मुलाची जी पत्नी आहे त्या पत्नीला शासकीयमध्ये कर्मचाऱ्यामध्ये नोकरी देण्यात यावी ही आमची मागणी आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत
आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे आणि या राष्ट्राचे भारताचे राष्ट्रपती साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि याचं गांभीर्याने दखल घेऊन याचा पाठपुरावा करून आम्हाला योग्य पद्धतीने न्याय देण्यात यावा, अन्यथा मानवी लोकशाही पार्टी हा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चिन्हण्यात येईल। सेलू तालुक्यातील नाथरा गावातील शेतकरी वर्गाची मागणी, पीक कर्ज तात्काळ कर्ज वाटप करण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी यांना तक्रार केली। यावेळी नाथरा गावातील नागरिकांनी पीक कर्ज वाटप न केल्यास आत्महत्येचा इशारा दिला आहे, याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देण्याची मागणी नाथरा गावातील गावकरी मंडळी केली आहे। नमस्कार, मी जगन्नाथ देवीदास कातारे नाथरा तालुका 5 जिल्हा परभणी येथून आलो आहे आणि आमचे सर्व शेतकरी पीक कर्ज माफी झाले नाही म्हणून कलेक्टर ऑफिसला सर्वजण निवेदन द्यायला आलो आहोत आणि वारंवार तहसीलदार आणि संबंधित बँक हमेशा वारंवार चक्र मारूनही आतापर्यंत ना आमचे कर्जमाफी ज्या दोन्ही झाल्यात महात्मा फुले आणि छत्रपती सन्मान योजना त्या दोन्हीही कर्जमाफीत आतापर्यंत आमचे कोणाचेही नाव आले नाहीत। याबाबतीत कोणीही अधिकारी बोलायला तयार नाही। प्रत्यक्षात मी काही नेते त्यांना पण बोललो पण त्यांचं पण या गोष्टीकडे लक्ष नाही आणि कलेक्टर साहेबाला मी हीच विनंती केली आत्ता निवेदनामार्फत की आम्हाला जे काही आम्ही पुष्कळ शेतकरी आलो आहोत आत्ता नाथरेजी तर त्यांचं काहीच ह्याच्यावर अर्धीच रक्कम जमा झाली आहे, काहींच्या ह्याच्यावर 2017 ज्या काही रक्कम जमा झालेल्या आहेत, समजा 2017 काही ह्याच्यावर रक्कम जमा झालेल्या असून काहींच्या परत रिटर्न वापस गेलेल्या आहेत आणि ते शेतकरी पूर्णतः आजपर्यंत आता महात्मा फुले कर्जमाफी योजना संपत आलेली आहे तरीही आजपर्यंत त्यांचं कर्जमाफीच्या यादीत नाव नाही आलं, तरी संबंधित जे काय असतील या संबंधातले अधिकारी त्यांनी आमची हे दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, नाही तर आमच्यावरती सर्व शेतकऱ्यांवरती आज दोन्ही कर्जमाफी होऊन गेल्यामुळं पण त्याच्यात आम्हाला पात्र नाही धरल्यामुळं आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। रघुवंशी प्रतिष्ठानतर्फे धम्मचक्र प्रतिदिन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी अध्यक्ष सचिनभाऊ पाचपुंजे, सचिन लोखंडे, अक्षय चव्हाण, महेंद्र दानगे, अजय वाघमारे, अभय गायकवाड, वैभव परसोडे, अभिषेक आगळे आदी मान्यवर उपस्थित होते। आज 64 धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्व आम्ही नागवंशी प्रतिष्ठान मित्र परिवाराकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। यावेळी युवा नेते आमचे मोठे भाऊ बाळासाहेब गोडबोले, सचिन लोखंडे, अक्षय चव्हाण, महेंद्र दानगे, उत्तम कांबळे, अजू वाघमारे या सर्वांनी बाबासाहेबाला अभिवादन केले आणि तसेच 64 धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या नागवंशी प्रतिष्ठानतर्फे सर्व भारतीयांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा। चौदा ऑक्टोबर रोजी धम्मचक्र परिवर्तन दिनी रिपाई आठवले गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले। यावेळी राज्य उपाध्यक्ष डॉ सिद्धार्थ भालेराव, ज्येष्ठ नेते माधव हातागळे, युवा नेते मनोहर सावंत, सुभाष अंबोरे, शाहीर नामदेव लहाडे,